पालघरच्या विक्रमगडमध्ये भाजप उमेदवार हरिश्चंद्र भोये यांच्या विरोधात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। तर निकम यांच्यासोबत प्रचारामध्ये अनेक शिवसेनेचे पदाधिकारी होते, त्यामुळे निकम यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप जिल्हाध्यक्षांनी केली। बेलापूर मतदार संघात खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली। शिवसैनिकांचा संभ्रम दूर करून महायुतीच्या मंदा म्हात्रे यांचे काम करण्याचे आदेश पक्षाने दिलेले आहेत। काँग्रेसचा अशोक चव्हाण यांना दोनदा मुख्यमंत्री केलं, त्यामध्ये चव्हाणांनी आपलं घर भरलं, आता त्याच काँग्रेसला चव्हाण शिव्या देत आहेत। पोरग कितीही बदमाश असलं तरी आईला कधी शिव्या देत नाही अशी खोचक टीका नाना पटोले यांनी केलेली आहे। भाजपला आमदार दिले, खासदार दिले, वरची सत्ता दिली, खालची सत्ता दिली, त्यांच्या डोक्याला टेवक्यामध्ये आता हवा गेलेली आहे, आता ही हवा काढायची वेळ आली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। अमरावती मधल्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। गेली 2-2.5 वर्षांपासून महाराष्ट्राची लूट झालेली आहे, विशेष करून मराठवाड्यामध्ये लूट होत आहे अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली। मराठवाड्यामध्ये सरकारनं घोषणा केल्या होत्या, मात्र त्यापैकी किती मराठवाड्याच्या पदरामध्ये पडल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केला। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय। संविधान सिर्फ बहान आहे, लाल पुस्तक को बढान आहे असं ट्विट महाराष्ट्र भाजपनं केलेलं आहे। संविधान पूर्ण करायचं म्हणून राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार अशी भविष्यवाणी केली होती असं ट्विटही भाजपनं केलंय। राहुल गांधी यांच्या संविधान सभेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निशाणा साधलाय। राहुल गांधी दररोज संविधानाचा अपमान करतात असा आरोप फडणवीसांनी केलेला आहे। राहुल गांधी यांनी काल नागपूरमध्ये नौटंकी केली, मात्र ही जनता या नौटंकीला बळी पडणार नसल्याचं फडणवीस म्हणाले। देवेंद्र फडणवीस संविधानाला रंगामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेला आहे। ट्विट करत त्यांनी हा आरोप केलेला आहे। भाजप भारताच्या प्रत्येक नागरिकाकडे संविधान असावं या उद्देशानं राहुल गांधी संविधानासंदर्भात प्रभावीपणे जनजागृती करत आहेत असं चव्हाण म्हणाले। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये 3 दिवस होतो, मग मी नक्षली आहे का असा प्रतिप्रश्न राहुल संजय राऊत यांनी विचारलेला आहे। राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये अर्बन नक्षली असल्याचा आरोप करण्यात आला होता, यावर राऊतांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांना प्रतिप्रश्न विचारलाय। भिंडाव केतकीमध्ये आप्पासाहेब जगदाळे यांचे काही इतर नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय आणि त्यानंतर दादाने हर्षवर्धन पाटलांना चिमटा काढलेला आहे, पाटलांसोबत कुणीतरी राहू द्या असं त्यांनी म्हटलेलं आहे। कोण कुणाबरोबर राहील हे निकालानंतर समजेल असं प्रत्युत्तर हर्षवर्धन पाटलांनी दिलंय। जयंत पाटलांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली। राज्यातल्या त्रिकुटांनी महाराष्ट्र गुजरातच्या दावणीला बांधलाय अशा शब्दांमध्ये महायुतीवर त्यांनी टीका केली। ताराजी सातपुते यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत जयंत पाटील बोलत होते। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा निवडणुकीमध्ये हाती घेतलाय। देश सर्वांचा आहे पण कुणीही कुठून कुठे जाऊ शकतं हे मला माहितीचं विधान राज ठाकरेंनी केलंय। संपूर्ण राज्याची सत्ता माझ्या हाती द्या, पोलिसांना 48 तास देईन आणि त्यामध्ये मुंबई साफ करेन असे आदेश देणार असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय। वरळीमधील कोळी वाड्यांवर प्रत्येक बिल्डरांचं लक्ष असल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलाय। तर कोळी बांधव हे मुंबईचे मालक आहेत, त्यामुळे तुमचा शत्रू समुद्रातून नाही तर जमिनीवरून येणार याकडे कोळी बांधवांनी लक्ष ठेवण्याची गरज असल्याचं सत्ता दिल्यास 48 तासांमध्ये मशिदींवरचे भोंगे काढतो, भोंगे काढले नाही तर राज ठाकरे नाव सांगणार नाही असं वरळीमधल्या सभेत राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे। राहू समोर दिसत असल्यामुळेच वरळीमध्ये पोडापोडीचं राजकारण सुरू झाल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी केला। शिवसेनेच्या वरळीमधल्या पदाधिकाऱ्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मिलिंद देवरा यांनी ट्विट करत टीका केली आहे। पुन्हा महाजन यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्यामध्ये काही ना काही सत्य असेल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेली आहे। या घटनेमधून भाजपची मानसिकता स्पष्ट होते असं चित्र आहे, मात्र वास्तविकता काय असेल ते पुन्हा महाजन मांडतील असं नाना पटोले म्हणाले। राज्यामध्ये सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव पडला तर त्यांना भावामध्ये योजनेमध्ये नुकसान भरपाई देऊ अशी ग्वाही फडणवीसांनी यवतमाळच्या सभेत दिली आहे।
यवतमाळमध्ये आर्डीमध्ये भाजपचे उमेदवार राजू तोडसाम यांच्या प्रचारासाठी फडणवीसांनी सभा घेतली आणि त्यावेळेला शेतकऱ्यांना उद्देशून त्यांनी ही ग्वाही दिली आहे। अमरावतीमध्ये वडिलांचं भाषण ऐकण्यासाठी तेजस ठाकरे थेट स्टेज समोरच बसल्याचं पाहायला मिळालं। यशोमती ठाकूर यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांनी वलगावमध्ये सभा घेतली आणि यावेळेला कोणताही बडेजाव न करता लोकांमध्येच अगदी सामान्य माणसाप्रमाणे खुर्ची टाकून तेजस ठाकरे बसलेले पाहायला मिळाले। 15व्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सभेसाठी मुंबईच्या दादर मधील शिवाजी पार्क मध्ये मैदान मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंमध्ये चढावड पाहायला मिळते। शिवाजी पार्क वरच शेवटची सभा घ्यायची असा प्रयत्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा सुरू आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय राजेंद्र जैन यांनी शरद पवार यांचे तिरोड्यामध्ये स्वागत केलं। शरद पवार आमचे नेते आहेत आणि ते जिल्ह्यामध्ये आल्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत करतो ही आमची परंपरा आहे असं जैन म्हणाले। दरम्यान या स्वागताचे अनेक अर्थ काढले जात आहेत। पटेल महायुती सोबत आहेत की महाविकास आघाडी सोबत अशी जोरदार चर्चा सध्या पाहायला मिळते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 14 तारखेपर्यंत 10 सभा होणार आहेत अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। तसंच महायुतीची सत्ता येईल, महायुतीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। किनवटसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात 1 रुपया सुद्धा निधी मिळाला नव्हता, मात्र आमचं सरकार पुन्हा आल्यानंतर आम्ही किनवटच्या विकासासाठी भरीव निधी देऊ असं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। पुण्यामधील प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेले होते। तिथे त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। काही दिवसांपूर्वीच आंबेडकरांवर एंजियोप्लास्टी करण्यात आली होती। आंबेडकरांच्या तब्येतीची दादांनी विचारपूस केली। तुम्ही माझ्या लफड्यामध्ये पडू नका, माझ्या नादी लागू नका असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना इशारा दिलाय। उपोषणावेळी आरक्षण मिळू शकत नाही असं जरांगे यांची भेट घेऊन राज ठाकरे यांनी सांगितलं होतं असं जाहीर भाषणामध्ये राज ठाकरेंनी उल्लेख केला होता। त्यावर जरांगे यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतलाय। नांदेडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची गाडी फोडण्यात आली आहे। गाडी अडवून मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी सुद्धा केली। कंधार तालुक्यातील बजोटीमध्ये ही घटना घडली आहे। खासदार संजय राऊत यांच्या विरोधात श्रीगोंदा इथं भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले। भाजप कार्यकर्त्यांनी शरी चौकामध्ये राऊतांच्या प्रतिमेचं दहन केलं। पवनराव पाचपुते यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केल्यामुळे राऊतांविरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अतुल बेंके यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केलाय। यांची लायकी नाही असे लोक पवारांसंदर्भात विधान करतात असं खोत म्हणाले। आम्हाला वेगळा निर्णय घ्यायला लावू नका असा थेट इशाराच बेंके यांनी महायुतीला दिलाय। इतकी टोकाची टीका करू नये, सदाभाऊ खोत यांनी संयम ठेवायला हवा होता अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। तसंच आपण त्यांच्या वक्तव्याचं समर्थन करत नसल्याचंही महाजनांनी स्पष्ट केलं। पनवेलमध्ये शेकाप करून माजी आमदार बाळाराम पाटील रिंगणामध्ये उतरले। तसंच त्यांनी आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असून महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाने पाठिंबा दिला असल्याचा दावा करत प्रचाराला सुरुवात केली। तर जनता भाजप आमदाराला कंटाळली असल्यामुळे जनता शेकापला मतदान करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। विधानसभेसाठी जाहीर सभांच्या बरोबरीनं भाजपकडून रोड शोवर भर देण्यात येणार आहे। भाजपनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रोड शोच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहे, त्या संदर्भातलं नियोजन केलेलं आहे। पुण्यामध्ये 12 नोव्हेंबरला मोदींचा रोड शो आयोजित करण्यात आलाय। तसंच आज मोदींची धुळे आणि नाशिकमध्ये जाहीर सभा पार पडेल। शिर्डी मतदारसंघाचे उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। बाळासाहेब थोरात निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली। भंडाऱ्यामध्ये नरेंद्र मुंडेकर यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। एकनाथ शिंदे सभेमध्ये हजर होते। तसंच यावेळी एकनाथ शिंदेने राहुल गांधींवर जोरदार टीका केली। आपल्या चांगल्या योजनांमुळे सर्वांच्याच तोंडाला काळा फेस आल्याची टीका शिंदेनी विरोधकांवर केली आहे। पुण्यामधील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात गोंधळ पाहायला मिळाला।
महाविकास आघाडीचे उमेदवार अशोक पवार यांची या ठिकाणी प्रचारसभा सुरू होती आणि त्यावेळेला घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून काही काळ गोंधळ झालेला पाहायला मिळाला। ऊस उत्पादकांनी यावेळी जोरदार घोषणा दिल्या। तिहूर हवेली मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांनी चिंतामणीच्या चरणी नतमस्तक होत प्रचाराचा शुभारंभ केला। यावेळी जनता मला पुन्हा संधी देईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। सांगलीच्या मिरजेमध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार त्यांच्या सभेला जयंत पाटलांसह विशाल पाटलांनी उपस्थिती लावली। मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरेंच्या वाटायला गेलेला आहे। तानाजी सातपुते विरुद्ध भाजपचे सुरेश खाडे यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे। उल्हासनगर शहरातील गुंडाराज संपवण्यासाठी पुन्हा एकदा भाजपचे कुमार आयलाने यांना निवडून द्यावं असं आवाहन पंकजा मुंडेंनी केलं। तसंच आयलाने यांना उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा उमेदवारी ही गोपीनाथ मुंडेंनी मिळवून दिली होती, याची आठवणही पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना करून दिली आहे। रत्नागिरीमधून किरण सामंत नक्की निवडून येतील असा विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला। कामाचा पाठपुरावा कसा करावा हे किरण सामंत यांच्याकडून शिकावं अशा शब्दांमध्ये श्रीकांत शिंदे यांनी त्यांचं कौतुक केलं। जालना मतदारसंघामध्ये प्रचाराची रणधुमाळी जोमानं सुरू आहे। जालन्यामधून कैलास कोरंट्याल आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये आता कॉर्नर बैठकांवर जोर दिला जातोय। यावेळी मीच विजयी होणार असा दावाही दोघांनी केलाय। पूजा केडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। पूजा केडकरचा जामीन अर्ज फेटाळावा अशी मागणी दिल्ली पोलीस आणि यूपीएसएनं केलेली आहे। आतापर्यंत झालेल्या सुनावणीमध्ये पूजा केडकरच्या जामीनावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत तिला अटकेपासून संरक्षण मिळालेलं आहे। ठाण्यामध्ये 933 मतदार घरातूनच मतदान करणार आहेत। विधानसभेच्या मतदानासाठी ज्येष्ठ आणि दिव्यांगांना घरातून मतदान करण्यासाठी प्रशासनानं जोरदार प्रयत्न सुरू केले। 85 वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ मतदार दिव्यांग असे एकूण मिळून 933 जण यावेळी घरातूनच मतदान करतील।